सुप्रभात, आपण पाहता एबीपी माझा, मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि आपणा सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर आपल्याला नजर टाकायची आहे। सुरुवात करूया 100 हेडलाइन्सने। आज शिवाजी पार्कवर ठाकरेंचा दसरा मेळावा। दसरा मेळाव्यात अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा पाडू असा इशारा उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच दिलाय। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज आझाद मैदानात होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असणार। दसरा मेळाव्याचा शिवसेनेचा टीजर, व्यंगचित्राचा वापर करून ठाकरे गटावर जोरदार टीका। पॉडकास्टद्वारे राज ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। बीडच्या सावरगावमधील भगवानगडावर आज दसरा मेळ्याचं आयोजन। पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे दसरा मेळाव्याला हजर राहणार। भगवान भक्तिगडावरील मेळाव्याला बहीण भाऊ 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र। लक्ष्मण हाके भगवान भक्तिगडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार। मी येतोय तुम्ही पण या, लक्ष्मण हाके यांचे भगवान भक्तिगडावर येणाऱ्या भाविकांना आवाहन। बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा। मेळाव्यात हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार। दसरा मेळाव्यासाठी नारायणगडाला फुलांची सजावट, मनोज जरांगेंच्या उपस्थितीत आज मेळावा। बीडमध्ये जरांगे आणि मुंडेंचा दसरा मेळावा, या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। दोन्ही मेळाव्यांसाठी 700 पोलीस कर्मचारी, 100 वाहतूक पोलीस आणि 4 SRPF प्लॅटून वायरलेस आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज रेशीमबाग मैदानावर होणार। यंदा विजयादशमी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर के राधाकृष्णन उपस्थित राहणार। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या। लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे आणि भुसावळ नागपूर विशेष मेमो चालवण्याचा रेल्वेचा निर्णय। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांकडून राज्यात टोल घेऊ नये, प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा। राज्याच्या हितासाठी सर्व समाज घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करूया, अजित पवार यांचं आवाहन। हरियाणाबाबत अमित शहांच्या घरी बैठक, जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, धर्मेंद्र प्रधान उपस्थित। मंत्रिमंडळ निर्मिती आणि शपथविधीबाबत बैठक असल्याची माहिती। चेन्नईजवळ पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची धडक। म्हैसूरहून दरभंगाला जाणारी ट्रेन मालगाडीला धडकली। कौराईपेट्टी रेल्वे स्टेशनजवळ मोठी दुर्घटना। बागमती एक्सप्रेसचे 5 डबे रुळावरून घसरले। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांनी 1.5 महिन्यानंतर त्यांना कोण वाचवणार याचा विचार करावा। रोहित पवारांची नितेश राणेंवर टीका। जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीलाच जास्त मतं मिळतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। पुढच्या 4-5 दिवसात काँग्रेसचे 4 आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अमोल मिटकरींची माहिती। प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश। यावेळी अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित। विधानसभा निवडणुकीसाठी सयाजी शिंदे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक। धोरणं आवडल्यानं राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला, पक्षप्रवेशानंतर सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचंही केलं कौतुक।
रामराजे निंबाळकर अजित पवारांसोबतच राहणार, पण रामराजे यांचे बंधू संजीव राजे आणि फलटण कोरेगावचे विद्यमान आमदार चव्हाण करणार शरद पवार पक्षात प्रवेश. अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सुलभा खोडके यांची फेसबुक पोस्ट. सिन्नरला बारामतीसारखं करायचंय त्यामुळे बारामतीतला माणूस हवा. नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात माणिकराव कोकाटेंची अजित पवारांना ऑफर. बारामती माझी मी आपल्या घरट्यात गेलेलं बरं, माणिकराव कोकाटेंना अजित पवारांचं उत्तर. तर बारामतीचा आमदार जास्त मताने निवडून येतो की सिन्नरचा, याची स्पर्धा राहू, दादांचं वक्तव्य. ठाण्यात मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचं उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन. मागच्या सरकारने मंदिरं सण बंद केले होते, पण महायुती सरकारनं सगळं सुरू केलं. मुख्यमंत्र्यांचा मविया सरकारवर निशाणा. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 24,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा. धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला कॉटन रिसर्चची 4.25 एकर जागा द्या. सचिन खरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली मागणी. कार्ला येथील एकविरा देवस्थानच्या विकास कामांसाठी मिलिंद नार्वेकरांकडून आमदार निधीतून 29,98,000 निधी मंजूर. मावळ तालुक्यात असंघटित कामगार संघाकडून नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा. यावेळी कामगार संघाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईची नगर प्रदक्षिणेला मोठ्या जल्लोषात सुरुवात. अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणा सोहळ्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. राधाकृष्ण विखे पाटलांचे निकटवर्तीय सचिन शिंदे आणि श्वेता आचार्य यांनी पुण्यातील 200 कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. नाना पटोलेंच्या समर्थनार्थ पुण्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी. नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. दक्षिण कोल्हापूर मतदारसंघात पाटील विरुद्ध महाडिक होर्डिंग वॉर. ऋतुराज पाटलांनी मंजूर केलेल्या निधीचे बोर्ड लावले, तर अमल महाडिकांकडून दक्षिण मतदारसंघात न झालेल्या कामांचं होर्डिंग. शरद पवारांनी इंदापूरमधील आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा इंदापूरमध्ये मोठी बंडखोरी होईल. परिवर्तन मेळाव्यातून दशरथ मानेंचा इशारा. हिंगोलीच्या वसमतमध्ये रोहित पवारांच्या उपस्थितीत युवा संवाद मेळाव्याचं आयोजन. त्यापूर्वी झालेल्या बाईक रॅलीत रोहित पवार आणि रोहित पाटील सहभागी. रत्नागिरी मतदारसंघात भाजप शिवसेनेत वाद नाही. इथे भाजपला तिकीट दिलं तर त्या उमेदवाराचा प्रचार करेल, उद्योगमंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. दोनदा मुख्यमंत्री झाले, पद भोगली आणि काँग्रेस अडचणीत असताना सोडून गेले. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण स्वतः अशोक चव्हाणांनाच लागू होते. नाना पटोलेंचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर. महाराष्ट्रातलं चांगलं सरकार पाडून महाविकास आघाडीचं भ्रष्ट आणि कमिशन खोर खोक्याचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये फडणवीसांचं योगदान. नाना पटोलेंचा फडणवीसांवर निशाणा. काँग्रेसचे दिवंगत खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा करणार मनसेत प्रवेश. सचिन शिंगडा काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष. 13 तारखेला मुंबईतील मेळाव्यात सचिन शिंगडा मनसेमध्ये प्रवेश करणार.
शिवसेना आमदार आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची जीप घसरली। स्नेहल जगताप यांच्यावर बोलताना केलं चुकीचं वक्तव्य, टीकेनंतर गोगावलेंचं स्पष्टीकरण। बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचं गोगावले यांचं जुनं नाटक, स्नेहल जगताप यांची गोगावलेंवर टीका। गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची शिंदेंना केली विनंती। भाजपा नेत्या नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी, हैदराबादवरून आलं पत्र। नवनीत राणा यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे खळबळ उडाली। सिडको आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन। नवी मुंबईकरांसाठी 25 प्रकल्पांचं लोकार्पण। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या C-295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम प्रगतीपथावर पूर्ण करण्यात येणार। मार्च 2025 मध्ये पॅसेंजर आणि कार्गो विमान सुरू होईल। वर्षाला 9 कोटी प्रवासी विमानतळाचा वापर करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती। विधिमंडळा शेजारी असलेल्या चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलं जाणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार कार्यक्रम। दक्षिण मुंबईतील प्रमुख चौकाला नाव देण्याची मातंग समाजाची होती मागणी। ठाकरे गटाचे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या पंचवार्षिक सेवा कार्य अहवालाचं प्रकाशन। व्यास जनसेवेचा अखंड प्रवास या अहवालाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन। महाराष्ट्र भूषण पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावानं मुंबईतल्या वांद्रे पश्चिम परिसरात बनवण्यात आलेल्या उद्यानाचं आशा भोसलेंच्या हस्ते उद्घाटन। बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघातील 1500 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसेंच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। कोल्हापूर महानगरपालिकेचे 507 रोजंदारीवरील कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत। डॉल्बी आणि हलगीवर ठेका धरत कर्मचाऱ्यांकडून जल्लोष साजरा। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली इथे नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उद्घाटन। ताडोबाला आला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा लुक। निसर्ग माहिती केंद्र, प्रेक्षागृह, प्रतीक्षालय आणि उपहारगृहाचीही सुविधा। नवरात्रोत्सवानिमित्त गोंदियातील पोवार नवरात्री उत्सव समितीकडून भव्य महाआरतीचं आयोजन। 5000 पंट्यांच्या रोषणाईत गरबा खेळण्यात आला। आणि या बातमीसहित बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक, लगेच परततोय। पाहत रहा एबीपी माझा।